ಗುರು ಆಯಿ ಕಲ್ಪತರು ಸುಖ ಸಾಗರು ಆಯಿ ಮಾಝಿ. ज्या नात्यातला भाव व्यक्त करण्यासाठी कुठल्याही उपमा अलंकारांची गरज नसते, ज्या नात्याच्या केवळ उच्चारात सगळे शब्द पांगळे होतात, जे नातं थेट आपल्या जन्माच्या गर्भाशीच निगडीत असतं, त्या नात्याच्या गोष्टींची ही पंचाहत्तरी, अर्थात श्यामच्या आईची पंचाहत्तरी. मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र अशा शब्दात आचार्य अत्रेंनी ज्या पुस्तकाचं वर्णन केलं त्या पुस्तकाची ही पंचाहत्तरी. या पुस्तकाच्या पहिल्याच परिच्छेदात सानेगुरुजी म्हणतात, माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झालं असं म्हणता येईल. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व वाचकांचे हृदय कोरडीच राहतील तर हे पुस्तक त्याज्य, व्यर्थ व निरस समजावं. आज या लिखाणाला 75 वर्ष झाली. इतक्या वर्षानंतर या पुस्तकाचा सुरसपणा टिकून आहे की ते त्याज्य व्यर्थ झालंय हे शोधण्याचाच हा यथाशक्ती पण प्रामाणिक प्रयत्न. पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी, श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. गुरुजींच्या कुटुंबियांपैकी त्यांच्या भावंडांची मुलं मुली आज हयात आहेत. सुधाताई आणि अरुणाताई त्यांच्यापैकीच एक. श्यामचे ही पुस्तक वाचत असताना मी माझ्या आजीचा म्हणजे सानेगुरुजींच्या आईंचा सतत शोध घेत होते की ह्या माझ्या आजी कशा असतील, गोऱ्या असतील, सावळ्या असतील, उंच असतील. आणि तो शोध घेत असताना असं कुठे काही गुरुजींनी त्या पुस्तकामध्ये आपल्या आईचं वर्णन केलेलं नाही आहे. आईचे वेगवेगळ्या ह्या प्रसंगातून रेखाटलेलं जे चित्र आहे ते आईच्या गुणविशेषांचं आहे. त्यातून प्रत्येक घराघरामधल्या स्त्रीला असं वाटतं की हे आपलं आहे, जवळचं वाटतं. ही आई ही आपली आहे, हा श्याम आपला आहे. आणि म्हणून हे पुस्तक हे घराघरामध्ये प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन भिडतं. 1935 साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध झालं असलं तरीही याचं लिखाण झालं 1933 मध्ये. नाशिक तुरुंगात असताना 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीच्या 5 रात्रींमध्ये गुरुजींनी हे पुस्तक लिहून पूर्ण केलं. या 5 दिवसांमध्ये नाशिकच्या ह्या जेलमध्ये बसून गुरुजींनी या पुस्तकाचं लिखाण केलं. दिवसभर ते काम करत आणि रात्री आणि पहाटे लिखाण करत या ठिकाणी त्यांनी आतमध्ये असताना जवळजवळ 36 रात्री लिहिल्या, तर बाहेर पडल्यावर 9 रात्री. पुस्तकामध्ये मात्र फक्त 42 रात्रींचा समावेश आहे. आता रात्री म्हणजे काय, तर या ठिकाणी बसून गुरुजी आपल्या सवंगड्यांना आपल्या आईच्या आठवणी सांगत. गुरुजी म्हणतात, ह्या पुस्तकाबद्दल मी खूप आशावादी आहे की श्यामची आई घराघरात पोहोचेल, मुलं घडवणाऱ्या शाळांमध्ये पोहोचेल, आणि ज्या पद्धतीनं तिने श्यामला वाढवलं त्या पद्धतीनं इतर मुलांना घडवण्यासाठी बाहेर पडेल. पहिली आवृत्ती गुरुजींनी स्वतः छापली आणि नंतर पुणे विद्यार्थी गृहाला त्याचे हक्क अवघ्या काहीशे रुपयात विकले. पण ते हक्क विकण्यामागेही आपल्या सरकार विरोधी लिखाणामुळे या मुद्रणालयाचं झालेलं नुकसान भरून निघावं हीच भावना होती. माझ्यामुळं संस्थेला भूर्दंड पडतोय म्हणून हे प्रकाशनातून निदान काही प्रमाणात आपण ऋण विमोचन करावं या दृष्टिकोनातून त्यांनी ती श्यामच्या पुस्तकाचे प्रकाशनाचे जे हक्क आहेत ते हक्क संस्थेला दिले. संस्थेला दिल्यानंतर ज्यावेळेला ते संस्थेतून बाहेर पडले त्यावेळेला त्याने असे शब्द उच्चारल्याचे माझ्या ऐकवत आलं की आज मी माझ्या आईला पुणे विद्यार्थी गृहाला विकून आलो. भावनेने ओथंबलेले असे हृदय क्वचितच कुठे पाहायला मिळेल. गेल्या 75 वर्षात मराठी आवृत्तीचं पुणे विद्यार्थीगृहाने 54 वेळा पुनर्मुद्रण केलंय. पण श्यामची आई फक्त मराठी भाषेपुरती सीमित नाहीये. कन्नडीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये या आणि जपानीमध्ये मुख्यत्वे करून 1987 साली जपानीमध्ये ह्या पुस्तकाची आवृत्ती निघाली. आतापर्यंत जवळ 54
पुनर्मुद्रण ज्याला म्हणता येईल ते 54 पुनर्मुद्रण झाले आणि मराठी भाषेत हे पुस्तक लाखाच्या वरती प्रती याच्या विकल्या गेलेल्या आहेत. पुस्तकांच्या विक्रीच्या आकड्यातून श्यामच्या आईचा प्रभाव आजही कसा आहे हे दाखवण्याचा हा उद्देश अजिबातच नाही. या आईच्या प्रभावाची गणित आकड्यांच्या पलीकडची आहेत. 2010 नंतर या पुस्तकाचे कॉपीराइट हक्क उठले तेव्हा इतर 7 प्रकाशकांनीही श्यामची आई प्रकाशित केली. आणि 4 जानेवारी 2011 या दिवशी आमच्या 2000 प्रति बाजारात आल्या. आणि तेव्हापासून 4 जानेवारीपासून 31 मे पर्यंत म्हणजे 5 महिन्यामध्ये आमच्या 8000 प्रति विकल्या गेलेल्या आहेत. आणि रोज 200-300 असे चालू असतात. ते आता महिन्याभरात आमची एडिशनच संपेल. आजही ही श्यामची आई घराघरात किती हवी हवीशी वाटते याचेच हे दाखले. गुरुजींना त्यांच्या आईने आंघोळ घातली आणि लुगड्याने म्हणजे साडीनी त्यांचं अंग पुसलं आणि आई म्हणाली जा बरं आता देवासाठी फुलं काढून आण. ही दृश्य नक्कीच तुमच्यापैकी अनेकांना तुमच्या भूतकाळात नेतील. जेव्हा तुम्ही श्यामची आई वाचत होतात किंवा तुम्हाला तुमची आई श्यामच्या आई मधल्या गोष्टी सांगत होती. आजच्या पिढीतल्या जरी अनेकांची मुलं इंग्लिश शाळेत शिकत असली तरीही श्यामची आई वाचली जाते किंवा वाचून दाखवली जाते. जेव्हा मी आई झाले तेव्हा परत एकदा मला ते दिवस सगळे आठवले की आई श्यामची आई आणि मी स्वतः आई. तर मग मला असं वाटलं की आज माझी मुलगी दुसरीत असतानाच तिला हे मिळायला हवं. नॉट नेसेसरी की तिला वाचायला यायला हवं. माझ्यासाठी ते वाचण्याची गोष्ट होती. तर तिला जेव्हा मी वाचून दाखवत होते तेव्हा मला जाणवलं की मला जे फील होत होतं त्यात आणि आत्ता तिला होणाऱ्या फीलमध्ये विशेष काही फरक नाही आहे. कितीही काळ बदलला असला तरी म्हणजे जे समजतंय जे मॉरल ऑफ द स्टोरी आहे ते परफेक्टली घेतलं जातं. ज्याला परसेप्शन म्हणतो ते परसेप्शन कुठंही वेगळं नाही आहे. आणि मग आई त्यांना म्हणाली उठा स्नान करा आणि थोडंसं खाऊन घ्या स्वतःचे हाल असे करू नका. या छोट्या छोट्या गोष्टींनी त्याही वेळी आपल्या मनावर गारूड केलं होतं आणि आताही करत आहे. माझी आई पण मला खूप ओरडायची श्यामच्या आई सारखं. पण जेव्हा मी हे पुस्तक वाचलं म्हणजे आईने वाचून दाखवलं तेव्हा मला कळलं की आई माझ्या चांगल्यासाठी ओरडते. आणि मला ती पोहायची गोष्ट खरंच खूप आवडली. पण मला थोडीशी भीती पण वाटली कारण की आई मला ढकलून खरंच विरस दिलं तर काय करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्य कष्ट प्रेम अहिंसा ह्या गोष्टी आता बाहेर बघायलाही मिळत नाहीत आणि त्याचं चांगलं उदाहरण द्यावं अशी माणसंही डोळ्यासमोर नाहीयेत. सो ते पुस्तक वाचताना श्याम खूप जवळचा वाटतो. साने गुरुजी कोण हे तिला अजूनही माहिती नाहीये. तिच्या दृष्टीने एक श्याम नावाचा मुलगा आहे जो मोठा होऊन आपल्या आईबद्दल लिहितो आणि तो श्यामच तिच्या मनात अखंड आहे. आचार्य अत्रेंनी या पुस्तकाबाबत म्हटलं आहे काही लेखक रक्ताची शाई करून लिहितात पण साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक आपल्या आसवानी लिहून काढलं आहे. अत्रेंना असं म्हणावं असं का वाटलं? वाचकाचेही डोळे ओले करण्याचं सामर्थ्य या पुस्तकात का आहे याचाही शोध आपण घेणार आहोत या पुढच्या भागात. Thank you.